चोऱ्याची माहिती आपण पाहिली, ह्या चोऱ्यामधून ज्या वेळेला धूर असा पुढं जातो मी सांगितलं, तर तो धूर गेल्यानंतर ह्या मी ज्या ठिकाणी उभा राहिलो आहे त्याच्या खाली हा चोरा आहे आणि हा इथं येऊन इथून आत धूर आत एंट्री करतो आणि इथून मग बाहेर पडतो. तर ह्या सगळ्या ह्या धुरांड जेवढं बाकीचं कन्स्ट्रक्शन महत्त्वाचं आहे तसंच हे धुरांडसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्या धुरांड्याचा बेस किती असावा, त्याचं तोंड म्हणजे जे धुराचं आउटलेट आहे ते किती उंचीवर असावं आणि त्याचा एकूण जी काय जो काही व्यास आहे वरच्या धुरांड्याचा तो किती असावा हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या वेळेला उंची जास्त ठेवतो त्यावेळेला त्या धुराचं प्रेशर त्या खालच्या बेसवर राहतं आणि खाली जेवढं त्या धुराचं प्रेशर राहील तेवढा धूर ह्या चोऱ्यामध्ये तो तसाच राहतो धूर, आणि त्या धुराचं प्रेशर ह्या चोऱ्याच्या तोंडावर राहतं आणि ते प्रेशर तुम्हाला तो जाळ जो आहे तो कायलीलाच पूर्ण लागणं. अन्यथा जर प्रेशर नसेल आणि भराभरा जर धूर बाहेर चालला तर तो धूर जाळ घेऊन ह्या धुरांड्यातनं बाहेर पडतो. असं होता का आपण त्याच्यासाठी ह्या प्रक्रियेमध्ये आत जाळ पडणं तिथपासून ह्या धुरांड्यातनं बाहेर धूर बाहेर पडणं व्यवस्थित ह्या प्रत्येक गोष्टीकडं तुम्ही त्याचं विज्ञान समजून घेऊन त्याचं गणिती मोजमापं जी आहेत ती व्यवस्थित जर तुम्ही घेतली तर तुम्हाला ह्या टप्प्यामध्ये लक्षात येईल की इंधन आत टाकण्याचे जे काही होल्स आहेत, चूल आहे, उंची आहे, सोरा आहे आणि हे धुरांड आहे, ह्या सगळ्या बाबी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे.